कालिदास कोळंबकर स्वतः आपल्या सोबत आहेत, या कार्यालयामध्ये ते उपस्थित आहेत. सर, आपण बॅनरवरती, मी तुमच्या वडाळा इथल्या कार्यालयाकडे सुद्धा गेले होते, या बॅनरवर सुद्धा बघायला मिळालं की देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे. एकीकडे सुजय विखे पाटील यांच्या प्रवेशाची सगळी गर्दी सुरू आहे, भाजप प्रवेशाची. आता तुमचा ही नंबर लवकरच भाजपमध्ये लागणार का, अशी देखील चर्चा आहे. मॅडम, एक तुम्हाला सांगतो, माझ्या नायगावचा बीडी चाळीचा प्रश्न ज्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोडवला, आणि ज्या दिवशी भूमिपूजन होतं नायगावमध्ये, ते भूमिपूजन करून मी वरळी भागातील बीडी चाळींचं जे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होतं, त्या भूमिपूजनाला मी तिथे उपस्थित होतो. आणि त्यावेळी मला तिथल्या आयोजकांनी मला भाषण करायला एक संधी दिली, त्यामध्ये जाहीरपणे मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. कारण पंचवीस फोटो मुख्यमंत्र्यांचा का आज बॅनरवर फोटो, तेच सांगतो ना मी तुम्हाला, मला सांगायला तरी संधी द्या ना. तर परिस्थिती अशी झाली की त्या मिटिंगमध्ये मी जाहीरपणे मुख्यमंत्र्यांचे आभार मानले, कारण 20-25 वर्ष मी भांडतो आहे बीडी चाळीचं डेव्हलपमेंट घ्या, बीडी चाळीचं डेव्हलपमेंट घ्या, मी 20-25 वर्ष भांडतो आहे. आणि भांडत असताना कोणाला ह्याची किंमत समजली नाही. मी 100 वर्षाच्या जुन्या चाळी आहेत, काही करा पण कोणत्याही परिस्थितीने डेव्हलपमेंट द्या, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा प्रश्न सोडवला म्हणून जाहीरपणे मी त्यांचे आभार मानले. मुख्यमंत्री आभार मानणं, माझ्या विभागातील प्रश्न सुटत असेल तर मी त्यांचे आभार मानणं हा गुन्हा नाही आहे. आणि त्यापर्यंत मी त्यांचे आभार मानले, आणि आभार मानल्यानंतर 2-3 दिवसांनी माझे कटआउटवरचे फोटो काढण्यात आला, काँग्रेस पक्षाने फोटो काढला, त्याने फोटो काढले, आणि मी पण त्यांचे फोटो काढले. त्यांचा नायगावमध्ये मी आणले फोटो, हां, आणि माझे फोटो काढत असतील तर त्यांचं उत्तर जशात तसं मी उत्तर दिलं. मग आता माझे प्रश्न जो जी व्यक्ती सोडवत असेल, देवेंद्र फडणवीस साहेब सोडवत आहेत, माझ्या अत्यंत महत्त्वाचा बीडी चाळीचा प्रश्न होता, गिरणी कामगारांचा प्रश्न होता, भीमज्योतीचा प्रश्न होता, पोलीस हाऊसिंगचा माझा महत्त्वाचा, हे ते सोडवत असतील तर काम करणाऱ्या माणसाचा मी फोटो लावणार. तुम्ही उत्तर दिलंय फोटो काढून काँग्रेस नेत्यांचे, असंच उत्तर पुन्हा भाजप प्रवेश करून देणार आहात का? बघा, मी काय म्हणतोय, माझी कामं झाल्यानंतर मी त्यांना हे दिलंच आहे, शुभेच्छा दिलंच आहेत मी मुख्यमंत्र्यांना देणार. जर विकास तुमच्या मनात, त्यांना आधीच सांगितलं आहे माझे प्रश्न सोडा, मी ताकदीनिशी तुमच्या पाठीशी उभा आहे नायगावमध्ये, वॉर्ड नंबर 180 मध्ये. वॉर्ड नंबर देखील सांगितलेला आहेच, मात्र सध्याचं जे वातावरण आहे, निवडणुका तोंडावर आहेत, आजच सुजय विखे पाटील यांचा पक्षप्रवेश सुद्धा झालेला आहे, काँग्रेसमधून तुमचं नाव देखील आता चर्चेत येत आहे की भाजपच्या वाटेवर आहात म्हणून. तुम्ही म्हणताय की शुभेच्छा देतोय, पाठिंबा देतोय, मात्र एकंदरीत जर वातावरण बघितलं तर वडाळा मतदारसंघामध्ये युतीची देखील ताकद वेगळी मोठी आहे, त्यामध्ये स्पर्धा निर्माण होते. मॅडम, तुम्हाला एवढं सांगतो, ताकद असती तर कालिदास कोळंबकर इथे राहायला नसता आमदार म्हणून. हा 35 वर्ष आहे, आणि नगरसेवकाचे माझे 5 वर्ष, म्हणजे 40 वर्ष राजकारणात कालिदास कोळंबकर इथे आहे. ताकद कालिदास कोळंबकरांची नसती आणि कालिदास कोळंबकरांचे हितचिंतक नसते तर नायगावमध्ये कालिदास कोळंबकर राहायला नसता. या निवडणुकीत कोळंबकरांची ताकद कोणाच्या पाठीशी? हो, आता मला काय माहिती, मला राजकारण खेळायचं मी सांगितलं ना, ते इतर समोरच्यांचे काही नाराजी मला नको आहे कोणाची, एवढंच मी तुम्हाला सांगतो. काही गोष्टी तुम्ही काढून घेण्याचा प्रयत्न करता पण नाही सांगू शकत, ऑफ द रेकॉर्ड मी सांगेन, एवढं मी तुम्हाला सांगतो. पण जनतेला हेच जाणून घ्यायचं आहे, तेही ऑन द रेकॉर्ड, की इतकी वर्ष काँग्रेस सोबत आहात तुम्ही, मग काँग्रेसच्या नेत्यांनी काहीच विकास कामांना हातभार लावला नाही किंवा त्यांनी लक्षच घातलं नाही? हाऊसमध्ये बघा प्रश्न, माझ्या हाऊसमध्ये प्रश्न बघा, मी कधी मला ह्या बाबतीमध्ये मी सांगून सुद्धा एकही प्रश्न ह्या लोकांनी सोडवला ना, हे मला दुःख होत आहे, हे मला जे दुःख होत आहे ते, हे हा प्रश्न सुटला असता तर मी भाग नाही निघालो असतो. शेवटी महत्त्वाचे उद्या जनतेला मी काय उत्तर देऊ, आणि ही माझी 8वी टर्म आहे. बरोबर, मग 8व्या टर्मला मी जनतेला काय उत्तर देऊ सांग, जनतेसमोर जाणार तो, त्यासाठी मला हा निर्णय घ्यावा लागतो आहे. माझ्या संघटनेवरती प्रेम आहे आणि शेवटपर्यंत राहणार, पण जनतेच्या कामासाठी हा मी निर्णय घेतो एवढंच मी सांगतो.
नक्की तुम्ही अनुभवी आमदार आहात या ठिकाणचे, खरं तर नारायण राणेंचे खंदे समर्थक अशी देखील तुमची ओळख आहे. नारायण राणे यांच्या भाजप जवळकीचा अनुभव बऱ्याच जणांनी जवळून बघितलेला आहे, तुम्ही देखील तो बघितला असेल. त्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर काय वाटतंय की जरी भाजपच्या जवळ गेलं तरी सुद्धा काही पदरात पडेल? मी तुम्हाला एवढंच सांगतो, ग्रामीण भागाची परिस्थिती आणि मुंबई सिटीतली परिस्थिती हा मध्ये फरक आहे, तुम्हाला आधीच सांगतो. आणि नारायणराव हे ग्रामीण भागातील नेते आणि मुंबईत ते त्यांचं आयुष्य गेलं मुंबईमध्ये, परंतु सिटीमधून एका उमेदवार आपण मी उमेदवार म्हणून इथे उभा राहतो आहे. माझी त्यांची जुनी दोस्ती आहे, हां जुनी दोस्ती आहे माझी, जसं संघटनेचे माझे संबंध आहेत तसे त्यांचेही संबंध आहेत, असं काय ना. आणि दोस्ती कशी करावी हे महाराष्ट्राला कालिदास कोळंबकरनी दाखवलं आहे, ते मी दाखवलं. आणि दुसरं म्हणजे मी एकदा शब्द दिल्यानंतर शब्दाला जागतो, मी ज्यापर्यंत शब्द दिला त्यापर्यंत जागलं. मी मुख्यमंत्र्यांना शब्द दिला, माझं पोलीस हाऊसिंग सोडवून द्या, मी तुमच्या पाठीशी भक्कमपणे ह्या नायगावमधून उभा राहणार आणि त्याचे व्हायब्रेशन आजूबाजूला सुद्धा होणार, हे तुम्हाला मी सांगतोय. नक्की तुम्ही विकास कामं करतच आहात, ज्या पद्धतीने बीडीडी चाळींचा वगैरे तुम्ही विषय घेतलेला आहे, या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काय मनसुबे आहेत, काय महत्वाकांक्षा आहेत? एक तुम्हाला एवढंच सांगतो, माझ्या 8वी टर्म होणार आहे आणि मला गिनीज बुकात जायचं आहे, ते माझं स्वप्न आहे. नंतर बघू, ज्या पक्षात जाईन ते पक्ष काय विचार करतो हा नंतरचा विषय. श्रद्धा जाधव यांचंही नाव शिवसेनेकडनं चर्चेत आहे. बघा मी काय माहिती आहे, मी शिवसेनेचा बाळासाहेबांचा हाडं मासा शिवसेना कार्यकर्ता संघटना उभी करत असतो, एक तुम्हाला सांगतो. आणि त्या पद्धत मी नायगावमध्ये संघटना उभी केली हेही तुम्हाला सांगतो. कोण प्रत्येकजण स्वप्न गंगवणार, प्रत्येकजण एक अनुभव आहेच, हां प्रत्येक निवडणूक त्यांचा हे अनुभव त्यांना एक आला आहे, तो माझा मुद्दा नाही आहे तो विषय, परंतु परत त्यांना प्रयत्न करायचे आहेत. हां पण एकदा मी एखाद्या पक्षामध्ये मी गेल्यानंतर हां युतीच्या ह्याच्यामध्ये मी जातो आहे ना, शेवटी काही नॉर्म्स असतात त्या पद्धतीने प्रत्येक पक्षाला त्याचा पाठिंबा द्यावा लागणार. नक्की. शेवटचा प्रश्न की काँग्रेस नेत्यांसाठी काही संदेश आहे का? टिळक भवनच्या समोर आपण उभे आहोत, तुमचं बॅनरही बरंच बोलकं आहे. 10 वर्ष मी काँग्रेस पक्षामध्ये काम केलं आणि पक्षाचं ज्या पद्धतीने विभागातील जनतेचं काम झालं पाहिजे त्या पद्धतीने काम झालं नाही आहे, म्हणून नागाजीपोटी मी इतर पक्षात जाण्याचा निर्णय घेतो आहे. आणि त्या लोकांची कधी माझी वैयक्तिक भांडणं नाहीत, माझी वैयक्तिक भांडण नाही, माझे चांगले संबंध आहेत चव्हाण साहेबांचे असू दे, पृथ्वीराज चव्हाण साहेबांचे असू दे, विखे पाटील, सगळ्यांचे चांगले संबंध आहेत. परंतु शेवटी संबंध चांगले असून सुद्धा विभागात आपण ताकदवान पाहिजे ना, आणि ताकदवान कामं झाल्याशिवाय ताकदवान आपण होऊ शकतो का? मग त्यांना माझ्या, मी कुठेही असलो तर त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. नक्की शुभेच्छा दिलेल्या आहेत काँग्रेसला, आणि त्यासोबत असंही म्हटलेलं आहे की टिळक भवनच्या समोर उभं राहून, त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर उभं राहून कालिदास कोळंबकरांनी सांगितलेलं आहे की थोडीफार नाराजी आहे, त्याच्यामुळे मी इतर पक्षांमध्ये जातोय. स्पष्टपणे त्यांनी भाजपचं नाव घेतलेलं नसलं तरी सुद्धा संकेत आहेत की कालिदास कोळंबकर हे आता भाजपच्या वाटेवर जाऊ शकतात. कॅमेरामन गजानन सामनशी पाठक, एबीपी माझा, मुंबई.